Hello everyone, we are going to start to learn the fungi and their character or their morphology. Okay, so in this lecture we are dealing with the fungi. Then tumhala slide madhe dishtay ata ki tree of life ahe kiwa phylogenetic tree of life manu shakto apan tyala ki tar tya phylogenetic tree of life madhe jar sagyancha ancestor baghitla tar ha common ancestor hota. ठीक है, कॉमन एन्सेस्टर कसे ऑल लिविंग फॉर्म्स मधला कॉमन एन्सेस्टर आहे बैक्टीरिया. ओके, जो प्रोटोटाइप बैक्टीरिया होता तो सगळ्यांचा कॉमन एन्सेस्टर आहे. तो तुम्ही स्लाइड कडे आणि कर्सर कडे व्यवस्थित लक्ष द्या, तर तुम्हाला डिटेल मध्ये समजेल की कशा पद्धतीने आपला लिविंग ऑर्गॅनिझम से तयार झालेला आहे आणि त्याची प्लेस काय आहे टॅक्सॉनॉमी मध्ये. ठीक आहे, तर 3 बिलियन इयर अगो, तर 3 बिलियन इयर अगो फर्स्ट लिविंग ऑर्गॅनिझम फॉर्म झाला होता. ओके, ठीक आहे, मीन्स फर्स्ट लिविंग सेल डेव्हलप झाली होती स्टार्टिंगला, तर प्रोकॅरिओटिक होते. तर आपल्याला माहिती आहे डीएनए हे प्रोकॅरिओटिक आहे आणि प्रो मीन्स अंडर डेव्हलप्ड. ओके, मीन्स प्राइमेटिव, आपण प्रो मीन्स प्राइमेटिव म्हणू शकतो. तर बॅक्टेरिया हे काय होते, प्रोकॅरिओट होते, मीन्स वेल डेव्हलप न्यूक्लियस त्यांच्यामध्ये ऍबसेंट होता. मीन्स जो बॅक्टेरिया होता तो प्रोकॅरिओटिक बॅक्टेरिया सगळ्यांचा कॉमन ऍन्सेस्टर आहे. ऑल लिविंग ऑर्गॅनिझमचा काय आहे, कॉमन ऍन्सेस्टर आहे हे लक्षात घ्या. आणि इथं लास्ट कॉमन ऍन्सेस्टर, त्याच्यानंतर मग इव्होल्युशन झाल्यानंतर प्रत्येक बॅक्टेरियाचं ट्रान्सफॉर्मेशन ऑल लिविंग ऑर्गॅनिझम्समध्ये कॅटेगराईज झालं. ओके, मीन्स काही बॅक्टेरिया असतील तर त्यांचे क्लोरोफेक्झेल्स मीन्स बॅक्टेरियाचे डिफरन्स ऑर्डर्स आहेत किंवा क्लासेस आहेत ते डेव्हलप झाले. नंतर काही बॅक्टेरियापासून ब्ल्यू ग्रीन अल्गी डेव्हलप झाली, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, सायनोबॅक्टेरिया तयार झाले. नंतर मग त्याच्यामध्येच कॉमन ॲन्सेस्टरपासून युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स तयार झाले, नंतर आर्किया बॅक्टेरिया तयार झाले. ठीक आहे, असं दिसतंय तुम्हाला. तर त्याच्यामध्ये एक किंगडम आहे ॲनिमल, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे ॲनिमल किंगडम आहे, देन वन इज फंजाय. तर आपण कशाचं टीचिंग करणार आहोत, सॉरी कशाची लर्निंग करणार आहोत, तर ते फंगसची लर्निंग करणार आहोत. तर फंगाय इज अ सेपरेट किंगडम प्लेस इन अ ट्री ऑफ लाईफ. ओके, तसंच मग आता तुम्हाला डिफरंट हे दिसतंय फायलोजेनेटिक रिलेशन दिसतंय त्याच्यामध्ये. जे ऑक्सिजन ऑक्सिजन लिहिलेलं आहे मी स्लाईडमध्ये वरती, दे आर द ऑटोट्रोप्स, मीन्स दे डेव्हलप द ग्लुकोज बाय युझिंग द ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड. ओके, मीन्स ज्याचं स्वतःचं आता अन्न स्वतः तयार करतात, म्हणजे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात, ते कोणते कोणते आहेत, तर सायनोबॅक्टेरिया किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे, तर ते तयार करतात. नंतर तुमचे अल्गी आहे आणि प्लांट आहे, मीन्स अल्गी किंगडम आणि प्लांट किंगडम किंवा प्लांटी किंगडम, तर ते काय आहेत, हे तिघही काय आहेत, ऑटोट्रॉप्स आहेत. आणि जे रिमेनिंग आहेत बॅक्टेरिया किंवा ऑल ॲनिमल्स असतील किंवा ॲनिमलमध्ये पण आर्थ्रोपॉड वगैरे, ठीक आहे, तर ते आहेत इन्सेक्ट वगैरे, तर ते काय ते हिट्रोट्रोप्स आहेत. ठीक आहे, आणि फंजाय पण काय आहे, हिट्रोट्रोप आहे, मीन्स दे टोटली डिपेंड ऑन ऑटोट्रोप्स. ओके, दिस इज अ ट्री ऑफ लाईफ. तर आपण आता फंगसचं काय आहे तर ते बघणार आहोत, तर डेफिनेशन वगैरे. स्टार्टिंगला फंगस, वी नो द मिनिंग ऑफ फंजाय. ओके, फंजाय, आता फंजाय मतलब मराठीमध्ये आपण काय म्हणतो, बुरशी म्हणतो. तर लार्ज अमाऊंट ऑफ फंगल डायव्हर्सिटी आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला बघायला मिळते. तर तुम्हाला जर फंगसचं स्टार्टिंगचं जर मायक्रोस्कोपिक फंगायचा फॉर्म जर माहिती असेल तर तो आहे मशरूममध्ये. ठीक आहे, तर आपण फंगसचं स्टडी करण्यासाठी कोणती ब्रांच आहे, मीन्स स्टडी ऑफ द फंजाय, स्टडी ऑफ फंजाय त्याला काय म्हणतो आपण, मायकोलॉजी. ओके, मायकोलॉजी इज अ स्टडी ऑफ फंजाय. तर त्याच्यामध्ये आपण फंगसची डेफिनेशन बघू. त्याच्यामध्ये फंगाय, व्हॉट इज मीन बाय फंगाय, फंगाय आर युकॅरियोटिक. आता युकॅरियोटिक माहिती आहे आपल्याला, युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मीन्स काय, वेल डेव्हलप न्यूक्लियस ज्यांच्यामध्ये असतं त्याला आपण युकॅरियोटिक म्हणतो. ठीक आहे, वेल बाउंड मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस ज्यांच्यामध्ये असतं त्याला आपण युकॅरियोटिक म्हणतो. मीन्स फंजाय हॅव अ वेल डेव्हलप न्यूक्लियस, दॅट्स वाय दे आर द युकॅरियोटिक. देन दे आर सॅप्रोबायोटिक, मीन्स सॅप्रोबायोटिक मीन्स दे लिव्ह ऑन अ डेड ऑर्गॅनिक मॅटर, ऑर दे
दे किल द ऑर्गेनिक मैटर मीन्स लिविंग सेल्स, सॉरी दे फर्स्ट दे किल द लिविंग सेल्स एंड एब्सॉर्ब द न्यूट्रिशन फ्रॉम दैट डेड सेल्स. ओके मीन्स सैप्रोबायोटिक रिलेशनशिप आहे त्यांचं. नंतर दे आर पॅरासायटिक मीन्स दे आर फंजाय आर पॅरासायटिक ऑन ऑन ॲनिमल्स, प्लांट्स और अदर ऑर्गॅनिझम्स. अदर ऑर्गॅनिझम्स काय करतात, पॅरासिटिझम करतात. मीन्स ते पॅरासिटिझम एक तर फॅकल्टेटिव्ह असेल किंवा एक तर ऑब्लिगेट पॅरासिटिझम असेल. नंतर त्यालाच म्हणतो आपण काय पॅरासिटिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो. नंतर इट इज युनिसेल्युलर. वेट, तर इट दे मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. बट जनरली युनिसेल्युलर फक्त एकच एक्झाम्पल आहे फंगसचं, ते आहे ईस्ट. जे बेसिडिओ मायकोटिना किंवा ऑस्को मायकोटिनामध्ये जे ईस्ट आहे, तर ईस्ट काय आहे, एक तुमचं सिंगल सेल फंज आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ईस्ट आर सायक्रोमायसिस सर्विसी, जे ईस्ट म्हणतो आपण ते काय सिंगल सेल फंज आहे. बाकीच्या ऑल फंज आहेत त्या मीन्स ऑल फंज जे आहेत, रिमेनिंग फंज त्या आहेत त्या मल्टीसेल्युलर आहेत. ठीक आहे, मीन्स मल्टीसेल्युलर मीन्स एकापेक्षा जास्त सेल्स प्रेझेंट असतात. तर नंतर हॅविंग अ चायटिन इन देअर सेल वॉल. तर फंगसच्या सेल वॉल मध्ये काय आहे समजून घ्या, दिस इज अ स्ट्रँड मायसेलियम आहे. ठीक आहे, दिस इज अ मायसेलियम. तर मायसेलियमच्या सेल वॉल मध्ये काय प्रेझेंट, तसं ॲनिमल सेल किंवा वी नो दॅट ॲनिमल मध्ये काय सेल वॉल नसते, तर प्लांट सेल प्लांट्स मध्ये जर प्लांट्स मध्ये बघितलं आपण, तर प्लांट्स मधले सेल कशा सेल वॉल कशापासून बनलेले असते, तर सेल्युलोज असतं. ठीक आहे, सेल्युलोज हे प्रेझेंट असतं प्लांट सेल वॉल मध्ये. तसंच फंगसच्या सेल वॉल मध्ये काय असतं, चायटिन प्रेझेंट असतं. ठीक आहे, कायटिन दिस इज अ नॉन लिव्हिंग प्रोटीन प्रेझेंट इन अ सेल वॉल ऑफ फंगस. कायटिन इज ऑल्सो प्रेझेंट इन अ एक्झोक्युटिकल ऑफ द इन्सेक्ट. इन्सेक्टच्या एक्झोक्युटिकल मध्ये किंवा क्युटिकल मध्ये काय प्रेझेंट असतं, चायटिन प्रेझेंट असतं, हे लक्षात ठेवा. नंतर काही ज्या फंगस आहेत त्यांच्यामध्ये सेल्युलोज प्रेझेंट असतं, ज्या ओमायसिट फंगस आहेत त्यांच्या सेल वॉलमध्ये सेल्युलोज प्रेझेंट असतं. बट जनरली ज्या ऑल फंजा आहेत, हायर फंजा आहे, त्यांच्यामध्ये चायटिन हे प्रेझेंट असतं इन देअर सेल वॉल. ओके, नंतर आणि कायटिन जे असतं ते नॉन लिव्हिंग मॉलिक्युल असतं, हे लक्षात ठेवा. मीन्स लिव्हिंग ॲक्च्युअल लिव्हिंग फेनोमेनॉन नसतं त्याच्यामध्ये. नंतर आहे अँड आर्गोस्टेरॉल. जर ते प्लाझ्मा मेम्ब्रेन जे असतं, आता कसं आहे माहिती आहे आपल्याला, सेल वॉलच्या बिनीत काय असतं, प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं. तर ते प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये आर्गोस्टेरॉल किंवा झायमोस्टेरॉल हे सेकंडरी मेटाबोलाइट्स प्रेझेंट असतात. ओके, देन इन देअर सेल मेम्ब्रेन, आता इथे सांगितलं असेल त्याचं की इन देअर सेल मेम्ब्रेन आर्गोस्टेरॉल अँड झायमोस्टेरॉल आर प्रेझेंट. ओके, दिस इज ऑल अबाउट द डेफिनेशन ऑफ द फंजाय. आपण डिटेलमध्ये मीनिंग बघितला फंगसचे डेफिनेशन काय आहे, आणि स्टडी ऑफ फंजाय वी कॉल्ड इट मायकोलॉजी. ठीक आहे, तर नेक्स्ट स्लाइड घेऊ आपण. त्याच्यामध्ये आता स्लाईडमध्ये तुम्हाला ही स्लाईड मी मुद्दा म्हणून टाकलेली आहे. स्लाईडमध्ये तुम्हाला दिसतं आहे की ब्रेडवरती आपण बघतो की ब्रेड जर तसंच राहिला एन्व्हायरमेंटमध्ये, तर जे एअरमधले मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा एअरमधले जे फंगल स्पोर असतात ते इन्फेक्ट करतात ब्रेडला, आणि 4-5 दिवसानंतर आपल्याला किंवा 7-8 दिवसानंतर अशी ग्रोथ दिसते. दिस ग्रोथ नथिंग बट द ग्रोथ ऑफ द फंजाय. ओके, जे मोल्ड फंगाय आहेत, मोल्ड फंगस जे आहेत, ॲस्परजिलस असेल, पेनिसिलियम असेल, तर त्यांची ग्रोथ ही इझिली किंवा रायझोपस असेल तर इझिली आपल्याला ब्रेडवरती दिसते. ठीक आहे, पण जनरली जर आपल्याला सिंगल स्टँड किंवा मायसिलियम बघायचे आहे तर त्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची गरज पडते. मीन्स दे आर मायक्रोस्कोपिक और मायक्रोस्कोपिक. आणि जर आपण बघितलं तर ही एक स्लाईडमध्ये तुम्हाला एक फंगल डायव्हर्सिटी बघायला मिळते. मीन्स ते कुठेही आढळू शकतात अशा पद्धतीचे फंगस आहेत. तर त्याच्यामध्ये आपण तुम्हाला इथं वूड आहे, तुम्ही कुठे फॉरेस्टमध्ये गेलेला असाल तर फॉरेस्टमध्ये गेल्यानंतर यू कॅन इझिली ऑब्झर्व दॅट ब्रॅकेट फंजाय ग्रो ऑन द वुडन ट्रंक. ओके, ब्रॅकेट फंजाय ग्रो ऑन अ वुडन ट्रंक बिकॉज दे दिस ब्रॅकेट फंजाय लव द कंटेंट ऑफ लिग्निन. दे आर द लिग्निकोलस फंगाय, दॅट्स वाय दे ग्रो ऑन अ लिग्निन. तुम्हाला ब्रॅकेट फंजाय दिसते. तर नंतर मशरूम्स, यु नो द
large amount of mushroom species present within the forest and our ecosystem in monsoon region. जे rainforest आहे, rainforest tropical rainforest मध्ये मोठ्या प्रमाणात fungal diversity ही mushroom form मध्ये बघायला मिळते तुम्हाला. ठीक आहे, तर मशरूम आपण यूज करतो ते तुम्हाला पण माहिती आहे कशासाठी, डायबिटिक पेशंट साठी. मीन्स ते फॅट 0% फॅट असतं किंवा अदर कोलेस्ट्रॉल वगैरे असतं 0%, त्याच्यामुळे आपण त्याला डायबिटिक पेशंट साठी एक आयडियल फूड आहे. आणि प्रोटीनियस हायली प्रोटीनियस फूड असतं. ठीक आहे, नंतर आपण डिटेलमध्ये घेऊ ते फंगस बघू. तर इथं एक इमेज मध्ये दिसतंय तुम्हाला इथं फ्रुट्स वरती मोल्ड ग्रो झाले आहे. ठीक आहे, मीन्स पोस्ट हार्वेस्ट लॉसेस जे आहेत ते फंगस मुळे होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की फंगस ही ग्रो झालेले दिसते फ्रूटच्या सर्फेस वरती. ठीक आहे, लेमन फ्रूट असेल किंवा अदर फ्रूट जे आहेत तर त्यांच्या फ्रूट वरती तुम्हाला फंगस ही ग्रो झालेले दिसते. अशा पद्धतीचं थॅलस फॉर्मेशन झालेलं दिसतं. आणि ही एक इमेज जे दिसते तुम्हाला पेट्री प्लेट्स आहेत, त्या पेट्री प्लेट्स मध्ये डिफरंट टाईपच्या फंगस ग्रो केलेले आहेत आर्टिफिशियल मीडियम वरती. ठीक आहे, आणि फंगसला आर्टिफिशियल मीडियावरती ग्रो करण्यासाठी आपण पीडीए मीडियम हे जनरल मीडियम हे यूज करत असतो. ठीक आहे, तर पीडीए मीडियम म्हणजे काय, पोटॅटो डेक्स्ट्रोज अगर. ठीक आहे, तर नेक्स्ट स्लाइड बघू आपण. आता त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंग आहे, तर फंगाच्या कॅरेक्टरिस्टिक बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्याला फंगसच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण वन बाय वन बघणार आहोत. त्याच्यामध्ये न्यूट्रिशन, तर फंगसचं न्यूट्रिशन कसं आहे, दे आर द हिट्रोथॅलिक, सॉरी हिट्रोट्रॉपिक. ओके, मीन्स आपण आधीच फर्स्ट स्लाइड मध्ये बघितलं होतं की ते फंजाय किंगडम कम्स अंडर द हिट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. ओके, अँड दे आर हिट्रोट्रॉपिक मीन्स दे लिव ऑन अदर ऑर्गॅनिझम्स ऑर डिराव देअर न्यूट्रिशन फ्रॉम द अदर ऑर्गॅनिझम्स. देन ऍब्सॉर्प्टिव्ह फॉर्म ऑफ न्यूट्रिशन, ऍब्सॉर्प्टिव्ह फॉर्म ऑफ न्यूट्रिशन मीन्स दे फंगस प्रोड्यूस द डिफरंट एन्झाइम्स अँड डिग्रेड द कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल अँड मेक इन सिम्पलर फॉर्म अँड युटिलाइज दॅट सिम्पलर फॉर्म बाय ऍब्सॉर्बिंग. ओके, जे ऍब्सॉर्बिंग ऑर्गन्स असतात ऑस्टेरिया किंवा अदर मायसिलियम जे असतात ऍब्सॉर्बिंग स्ट्रक्चर, ते न्यूट्रिशन हे ऍब्सॉर्ब करत असतात. ठीक आहे, नंतर इंजेक्शन ऑफ फूड इज रेअर, म्हणजे काही रेअर फंगस असतील की ते फूडचं इंजेक्शन करत असतात. लाईक ॲनिमल्स, ॲनिमलमध्ये काय असतं, इंजेक्शन टाईप मोड ऑफ न्यूट्रिशन असतं. ठीक आहे, तर नेक्स्ट कॅरेक्टर आहे थॅलस. तर थॅलस म्हणजे काय तुम्हाला सांगू का, तर फंगस ग्रुप ऑफ मायसिलियम जे आहे, आता समजून घ्या नंबर ऑफ मायसिलियम, आता प्रिव्हियस स्लाईडमध्ये बघितलं होतं आपण. तर हा एरिया आता मी तुम्हाला दाखवतोय तो एरिया काय आहे, दिस इज अ ग्रुप ऑफ मायसिलियम. ठीक आहे, हा आहे ग्रुप ऑफ मायसिलियम, त्याला आपण काय म्हणतो, थॅलस. ठीक आहे, आणि मायसिलियमला काय म्हणतो आपण, ग्रुप ऑफ हायपी, आणि सिंगल स्ट्रँड ऑफ मायसिलियमला काय म्हणत असतो आपण, हायपी म्हणत असतो. तर थॅलस मे बी युनिसेल्युलर, मीन्स युनिसेल्युलर एकच सेल असू शकते. ठीक आहे, मीन्स दे आर देन प्लाझ्मोडियल फॉर्म. युनिसेल्युलर मीन्स आपण ईस्टचं एक्झाम्पल घेतलं होतं, थॅलस मे बी युनिसेल्युलर मीन्स एक्झाम्पल ऑफ ईस्ट. दे बी मे बी फिलामेंटस, आता फिलामेंटस मीन्स ट्युब्युलर फॉर्म मध्ये जे आहे मायसिलियम फॉर्म मधले, तर ते फिलामेंटस फॉर्म मधले आहे. नंतर और ऑकेजनली प्लाझ्मोडियल, तर प्लाझ्मोडियम मीन्स काय होतं, जे प्रोटोझोन ॲनिमल्स आहेत लाईक पॅरामॅशियम और अमिबा, तर ते काय ते प्लाझ्मोडियल फॉर्म मधले आहेत. मीन्स देर इज दे डोंट हॅव अ डेफिनेट शेप. अमिबा बघितला तर आपण काय दे डेंट हॅव अ डेफिनेट शेप. तसंच काही फंगस आहेत लाईक प्लाझ्मोडियोफोरा किंवा अदर वॉटर फंगस आहेत, ते वॉटर फंगस या प्लाझ्मोडियल फॉर्ममध्ये असतात, त्यांना पर्टिक्युलर शेप नसतं. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे सेल वॉल. तर आपण सेल वॉल कशाने बनलेली आहे ते आधीच बघितलं की कायटिनने बनलेली आहे. ओके, कायटिन ह्या मॉलिक्युलपासनं सेल वॉल, फंगसची सेल वॉल ही बनलेली आहे. अँड ऑल्सो सम फंगस लाईक उमायकोटा, उमायसेट फंगस जे आहेत, पिथियम किंवा फायटोप्तरा, दे मेड द सेल वॉल बाय युझिंग अ सेल्युलोज. मीन्स सेल्युलोज इज अ कंटेंट ऑफ सेल वॉल इन उमायसेट्स किंवा उमायकोटा. तर नेक्स्ट इज अ न्यूक्लियाय. न्यूक्लियस कसं असतं ते बघणार आहोत फंगसमध्ये. तर कॅरेक्टरिस्टिकली सॉफ्ट स्मॉल.
okay, means as compared to animal animal cell nucleus, there is small nucleus present within the cells of the fungus. Okay, means जे hyphae असते आता तुम्हाला draw करून दाखवतो, this is a hyphae. Okay, and this is the diameter of the hyphae. The diameter, तर this is present beneath the cell wall of the, means this nucleus present beneath the cell wall of the fungal stand or hyphae. Okay, तर एक near the limit of resolution of light microscope. आता resolution limit असतो light microscope चा 0.2 micrometer, means 200 nanometer. इतका हा रिझोल्युशन लिमिट असतं लाईट मायक्रोस्कोपचं. तर मीन्स ॲक्च्युअली 0.3 किंवा 0.4 आपण म्हणू शकतो, 0.3 किंवा 0.4 मायक्रोमीटर हे न्यूक्लियसचं डायमीटर असू शकतं फंगसच्या न्यूक्लियसचं. ठीक आहे, नंतर लाईफ सायकल. आता लाईफ सायकल मीन्स सेक्सुअलिटी, रिप्रोडक्शन किंवा लाईफ सायकल एकच आहे. इट मे बी असेक्सुअल रिप्रोडक्शन or sexual reproduction or parasexual reproduction. But asexual reproduction, we know that the vegetative reproduction is also considered as a asexual reproduction by producing the different sexual spores, and आपण डिटेल मध्ये नंतर बघूच त्याचं. नंतर सेक्सुअल रिप्रोडक्शन आपण सेपरेट लेक्चर घेणार आहोत, तर त्या लेक्चरमध्ये तुम्हाला फंगस कसं सेक्सुअल रिप्रोडक्शन करते, फॉर्मिंग द डिफरंट गॅमेट्स और गॅमेटेंजिया और सिमिलर सेक्सुअल रिप्रोडक्शन कसं होतं त्यांच्यामध्ये बघणार आहोत. नंतर बिहाइंड द असेक्सुअल आर सेक्सुअल रिप्रोडक्शन देअर इज ऑल्सो अनदर फॉर्म ऑफ रिप्रोडक्शन प्रेझेंट इन अ फंगस, दॅट इज कॉल्ड पॅरासेक्सुअल रिप्रोडक्शन. ओके, जे तुमचे बाकीचे अदर फंगस आहेत काही असतो मायकोटिना किंवा बेसिडिओ मायकोटिनामध्ये, त्यांच्यामध्ये पॅरासेक्सुअल रिप्रोडक्शन होत असतं. नंतर हॅबिटेशन ऑर डिस्ट्रीब्युशन ऑफ द फंगस, तर फंजाईचं हॅबिटेशन अँड डिस्ट्रीब्युशन इट मे बी कॉस्मोपोलिटन ऑर युबिक्विटस, मीन्स ऑल ओव्हर द वर्ल्ड प्रेझेंट असतात फंगाय, किंवा आपण म्हणू शकतो त्याला की दे रिमेन इन दे रिमेन विथस्टँड इन अ एनी टाईप ऑफ एन्व्हायरमेंट, मीन्स टेम्परेट झोन असो किंवा अदर, मीन्स ट्रॉपिकल झोन आहे, सब ट्रॉपिकल झोन आहे, मीन्स टेम्परेचर किंवा इकोलॉजी फ्लक्च्युएशन जरी असलं तरी पण फंगजाय ह्या विथस्टँड करू शकतात लाईक बॅक्टेरिया. ओके, बॅक्टेरिया पण कोणत्याही एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला बघायला मिळतो, तशा पद्धतीने फंगस सुद्धा या कोणत्याही एन्व्हायरमेंटमध्ये बघायला मिळतं. ठीक आहे, मीन्स दे आर ऑल्सो इन अ सॅप्रोफायटिक इन नेचर, मीन्स दे लिव्ह ऑन अ डेड ऑर्गॅनिक मॅटर, मीन्स मॅक्झिमम नंबर ऑफ फंजा आहेत 80% किंवा 90% फंजा आहेत त्या सॅप्रोफायटिक आहेत, हे लक्षात ठेवा. नंतर पॅरासाइट आहेत, मीन्स पॅरासाइट मीन्स ते ॲनिमल किंवा प्लांट डिसीजेस कॉज करतात, ते पॅरासाइटिक रिलेशनशिप झालं त्यांचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग फॅकल्टेटिव्ह किंवा ऑब्लिगेट पॅरासिटिझम आहे. न्यूट्रिशनचं बघू आपण त्यावेळेस तुम्हाला डिटेलमध्ये सांगू. नंतर आहे सिम्बायट्स, तर लायकेन असेल किंवा मायकोरायझा असेल, तर लायकेन किंवा मायकोरायझा हे काय आहे, सिम्बायोटिक असोसिएशन. लायकेन मध्ये फंगस अँड अल्गी, ठीक आहे, फंगस अँड अल्गीचं जे सिम्बायोटिक असोसिएशन आहे त्याला आपण लायकेन म्हणतो. अँड इन केस ऑफ मायकोरायझा वेअर हायर प्लांट रूट्स अँड वेअर हायर प्लांट रूट्स अँड फंगल असोसिएशन ऑफ म्युच्युअलिझम, त्याला आपण काय म्हणतो, मायकोरायझा म्हणतो. ठीक आहे, जेव्हा हाय रूट्स वरती फंगस स्ट्रक्चर किंवा फंगर मायसेलियम प्रेझेंट असतं आपण त्याला मायकोरायझा म्हणत असतो. ठीक आहे, देन अशा पद्धतीचं तुमचं हे कॅरेक्टरायझेशन किंवा कॅरेक्टरिस्टिक ऑफ द फंगस आहेत, तर अशा पद्धतीचे टोटल तुम्हाला समजलेलं आहे. तर नेक्स्ट आपण थोडंसं जनरल कॅरेक्टरिस्टिक अजून बघू त्याच्यामध्ये, किंवा फंगसची बॉडी कशी असते किंवा थॅलस कसं असतं ते बघू, त्याचं रिप्रोडक्टिव्ह युनिट काय आहे. तर आता तुम्हाला स्लाईडमध्ये दिसतं आहे, ही आहे मायक्रोस्कोपिक इमेज आहे. ठीक आहे, लाईट मायक्रोस्कोपिक इमेज आहे, ते आहे दिस इज अ स्पोरेंजियम, दिस इज अ स्पोरेंजियोफोर. तर अशा पद्धतीने तुम्हाला, आणि हे दिसतं एक ॲनिमेटेड इमेज आहे. तर ॲनिमेटेड इमेजमध्ये तुम्हाला आधी सांगतो की जर कोणतीही फंगस आहे
तर तिचं स्ट्रक्चर काही सेम नसतं. ठीक आहे, फंगस मध्ये खूप व्हरायटी ऑफ फॉर्म किंवा व्हरायटी ऑफ थॅलस बघायला मिळतात. तर त्याच्यामध्ये प्रत्येक सेपरेट फंगस आपण स्टडी नाही करू शकत, बट आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो की फंगसचं एक जनरल स्ट्रक्चर असतं, ते काही मॅक्झिमम नंबर ऑफ फंगसमध्ये प्रेझेंट असतं. त्याच्यामध्ये काय असतं तर आपल्याला माहितीच आहे फंगसमध्ये की एक मायसिलियम असते किंवा हायपी असते. ओके, सिंगल स्टँड ऑफ मायसिलियमला आपण काय म्हणतो हायपी म्हणत असतो, आणि ग्रुप ऑफ हायपीला आपण काय म्हणत असतो मायसिलियम म्हणत असतो. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये तुम्हाला फिगरमध्ये इझिली दिसत आहे की, ठीक आहे तुम्हाला व्यवस्थित सांगतो. तर आता मी एक लाईन ड्रॉ केली आहे, त्या लाईन ड्रॉ केलेली आहे त्याच्या खाली एक सबस्ट्रेट असेल. ठीक आहे, मीन्स सबस्ट्रेट मीन्स फूड सोर्स असेल त्याचा. समजून घ्या लाईन ड्रॉ केली, त्याच्या खाली काय आहे पावाचा तुकडा आहे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये फंगस काय करते इन्सर्ट करते त्याचं मायसेलियल स्ट्रक्चर. मीन्स दिस इज अ मायसेलियम अँड दिस इज रूट लाईक हायपी, वी कॉल इट अ रायझोइड. जे रूट लाईक हायपी दिसते त्याला आपण रायझोइड म्हणतो. नंतर वन स्टँड ऑफ माय अपराईट स्टँड ऑफ मायसेलियम किंवा फिलामेंटस स्टँड ऑफ मायसेलियम जो दिसतोय, तर वेअर द स्पोरेंजियम इज फॉर्म, सायक्लाइक स्पोरेंजियम इज फॉर्म ऑन ट्युबुलर मायसेलियम, दॅट मायसेलियम वन मिनिट दॅट ट्युबुलर मायसेलियम इज कॉल्ड इज ॲज अ स्पोरेंजियो फोर. त्याला काय म्हणतात स्पोरेंजियो फोर म्हणतात. ठीक आहे, नंतर जर समजा इथं स्पोरेंजियम आहे त्यामुळे त्याला आपण स्पोरेंजियो फोर म्हणतो. समजा इथं कोनिडिया असतील तर आपण त्याला काय म्हणतो, कोनिडियम असेल इथं तर आपण त्याला म्हणतो कोनिडिओ स्पोर म्हणतो. इथं ओइडियम असेल तर ओइडिओ स्पोर म्हणतात. ठीक आहे, ओइडिओ फोर म्हणतात असं लक्षात ठेवा. नंतर जो सॅकलाईक पोर्शन दिसतोय तुम्हाला फिगरमध्ये, त्या सॅकलाईक पोर्शनला काय म्हणतात स्पोरेंजियम म्हणतात. मीन्स सॅकलाईक पोर्शन मध्ये स्पोर हे बाउंड झालेले आहे. मीन्स इंटरनली स्पोर हे फॉर्म झालेले आहे. दिस इज अ स्पोरेंजियम इज अ असेक्सुअल फ्रुटिंग बॉडी ऑफ द फंगस. आणि ज्या वेळेस हे सॅकलाईक स्ट्रक्चर ब्रेक होतं ड्यू टू द मॉइश्चर ऑर इंटरनल प्रेशर ऑफ द स्पोर, त्यावेळेस ते स्पोर रिलीज होतात. ठीक आहे, हे स्पोर रिलीज झाल्यानंतर आपण त्याला काय म्हणू शकतो स्पोरेंजियो स्पोर म्हणतो आपण. ठीक आहे, त्याला स्पोरेंजियो स्पोर म्हणतो. नंतर जर कोनिडियम मधनं जर कोनिडियम हे ओपन स्ट्रक्चर असतं तर ते कोनिडियमला जर स्पोर पूर्ण झाले आपण त्याला काय म्हणतो कोनिडियो स्पोर किंवा सिम्पली कोनिडिया असं म्हणत असतं. ठीक आहे, जनरली एक सिम्पल स्ट्रक्चर ऑफ रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ फंगस आहे त्याला आपण स्पोर म्हणत असतो. ठीक आहे, आणि जो सॅकला असा बल्बस स्ट्रक्चर दिसतंय सॅकला पोर्शनला आपण त्याला पॉलिमुला असं म्हणतो, पॉलिमुला. ठीक आहे, अशा पद्धतीचं कॉमन स्ट्रक्चर जनरल स्ट्रक्चर आहे फंगसचं. नेक्स्ट इज न्यूट्रिशन. आता फंगसचं न्यूट्रिशन कसं होतं, फंगस प्रोड्यूस द डिफरंट एन्झाईम. ठीक आहे, तर न्यूट्रिशन जर फंगसला सर्वाईव्ह करायचं आहे तर न्यूट्रिशन लागेल. जनरली कार्बोहायड्रेट किंवा शुगर्स जे आहेत ते ऍबसॉर्ब करण्याचं काम करतं हे फंगस. तर आता तुम्हाला फिगरमध्ये हा स्ट्रँड दिसतो आहे, मीन्स दिस इज अ मायसेलियम और हायपी म्हणा तुम्ही, दिस इज अ हायपी, सेप्टेड हायपी आहे. तर वेन हायपी कॉन्टॅक्ट विथ द फूड, ओके, मीन्स फूड जो सबस्टॅटम लेअर आहे फूडचा त्या लेअरमध्ये जर इन्सर्ट झाला हायपी, दे एक्सिट द डिफरंट एन्झाईम. ओके, मीन्स अकॉर्डिंग टू दॅट जर त्याला फंगसला जर लिग्निन पाहिजे असेल, वेन सोर्स ऑफ फूड इज लिग्निन दे प्रोड्यूस द लिग्निनेज एन्झाईम. ओके, वेन हायपी रिक्वायर द प्रोटीन दे प्रोड्यूस द प्रोटीनेज एन्झाईम. देन वेन वी दे वॉन्ट द सेल्युलोज वॉन्ट असेल तर ते काय करतात सेल्युलोज एन्झाईम हे तयार करत असतात. ठीक आहे, अकॉर्डिंग टू देअर सबस्टेट दे प्रोड्यूस द
करस्पॉन्डिंग एन्झाईम. म्हणजे एक्सरेशन ऑफ डायजेस्टिव्ह एन्झाईम म्हणजे झालं, तर त्यानंतर एन्झाईम काय करत असतात, ते एन्झाईम ते कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स असेल, सेल्युलोज असेल, त्याचं डायजेशन करून ग्लुकोजमध्ये किंवा फ्रुक्टोजमध्ये कन्वर्जन करत असतं. ठीक, म्हणजे मीन्स सिम्पलर मॉलिक्युलमध्ये कन्वर्जन करत असतं, आणि ते डिग्रेड झाल्यानंतर ते जे डायजेस्टेड फूड असतं ते डिग्रेड झाल्यानंतर ते ॲबसॉर्ब केलं जातं थ्रू द हायपी. ओके, मीन्स ऑस्मॉसिस किंवा अदर मीन्स ऑफ ॲबसॉर्प्शन मेथडने हे ॲबसॉर्ब केलं जातं हायपीमध्ये. ठीक आहे, मग अकॉर्डिंग टू देअर लिव्हिंग हॅबिटेशन फंगाय गेट क्लासिफाईड इन टू द डिफरंट कॅटेगरीज. त्याच्यामध्ये ऑब्लिगेट सॅप्रोपाईट, तर ऑब्लिगेट सॅप्रोपाईट आपण कशाला म्हणतो, जे लिव्हिंग जे फंगस आहे. ठीक आहे, मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा फंगस म्हणा, तर दोज फंगस हू लिव्ह ऑन अ ओनली लिव्ह ऑन अ डेड ऑर्गॅनिक मॅटर. ठीक आहे, जे ओनली लिव्ह ऑन अ डेड ऑर्गॅनिझम ऑर्गॅनिक मॅटर आहेत त्याला आपण ऑब्लिगेट सॅप्रोपाईट म्हणतो. ठीक आहे, मीन्स दे कांट ग्रो ऑन अ सॉरी दे कांट लिव्ह ऑन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मीन्स ऑब्लिगेट मीन्स एक प्रकारचं काय रेस्ट्रिक्शन आहे. ठीक आहे, मीन्स दे ओनली लिव्ह ऑन अ डेड ऑर्गॅनिक मॅटर, दे कांट लिव्ह ऑन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मीन्स काही फंजाय जे आहेत ते सॉइलमध्ये सॅप्रोबायोटिक म्हणून हॅबिटेशन असतं त्यांचं, दे कांट लिव्ह ऑन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर तसंच मग फॅकल्टेटिव्ह एक शब्द आहे, तर फॅकल्टेटिव्ह सॅप्रोबाईट मीन्स काय आहे, दे जनरली आर द पॅरासाइट. ओके, फॅकल्टेटिव्ह सॅप्रोबाईट मीन्स दे आर जनरली पॅरासाइट, बट अंडर द सरकम अंडर द पर्टिक्युलर सर्कमस्टन्सेस दे लिव्ह टुवर्ड द ॲज अ सॅप्रोपाईट. ओके, मीन्स फॅकल्टेटिव्ह सॅप्रोपाईट असे आहेत की ते ॲक्च्युअली पॅरासाइट आहेत, बट जर फूड अवेलेबल नसलं पॅरासिटिझममध्ये तर ते ॲक्ट्स दे ॲक्ट्स ॲज अ सॅप्रोपाईट. ओके, नंतर आहेत फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट. तर आता फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट म्हणजे काय, दे जनरली आर द सॅप्रोपाईट, दे जनरली आर द सॅप्रोपाईट, बट अंडर डिफरंट सर्कमस्टन्सेस ऑर डिफरंट स्कॅरिसिटी दे लिव्ह ॲज अ पॅरासाइट. ओके, मीन्स द पिथियम आहेत किंवा फायटोप्थोरा आहेत, दे आर द सॅप्रोपायटिक, दे ॲक्च्युली लिव्ह इन अ सॉइल, बट वेन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लाईक लिव्हिंग प्लांट कम इन कॉन्टॅक्ट विथ दॅट, दे ऑल्सो शोज द पॅरासिटिझम टुवर्ड द प्लांट्स. ओके, मीन्स डिसीज प्रोड्यूस करतात अशा पद्धतीने. नंतर ऑब्लिगेट पॅरासाइट आहेत, तर काही ऑब्लिगेट पॅरासाइट आहेत, तर दे ओनली प्रिफर द लिव्हिंग होस्ट. ओके, ऑब्लिगेट पॅरासाइट मीन्स फंजाय ऑर बॅक्टेरिया, दे ओनली प्रिफर द लिव्हिंग होस्ट, विदाउट लिव्हिंग होस्ट दे कांट सर्वाय. ओके, ऑब्लिगेट रिलेशनशिप असतं. मीन्स डाउनी मिल्ड्यू आहे किंवा पावडरी मिल्ड्यू पॅथोजन आहेत किंवा रस्ट फंजाय आहेत, तर ते जनरली लिव्हिंग होस्टच लागतं त्यांना मल्टिप्लिकेशनसाठी, विदाउट लिव्हिंग होस्ट ते सर्वाईव्ह करू शकत नाही. मीन्स आर्टिफिशियल मीडियावरती आपण त्यांना ग्रो करू शकत नाही. याच्यामध्ये लक्षात घ्या, हे तिघही फॉर्म जे आहेत वरचे, ते वरचे तिघही फॉर्म हे आर्टिफिशियल मीडियावरती आपण ग्रो करू शकतो. ठीक आहे, जे सॅप्रोपाईट आहेत ते तर आर्टिफिशियल मीडियावरती ग्रो होतातच, बट जे ऑब्लिगेट पॅरासाइट आहेत वी कांट ग्रो ऑन अ आर्टिफिशियल मीडिया लाईक पीडीए मीडियम. ओके, अशा पद्धतीने तुमचं अंगाचं न्यूट्रिशन होतं. तर नेक्स्ट थॅलस. आता दोन टाईपचे मायसिलियम फॉर्म करत असते किंवा थॅलस फॉर्म करत असतात फंगस. तर त्याच्यामध्ये आहे एक, तुम्हाला आधी सेप्टेड मायसिलियम काय आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. तर सेप्टेड मायसिलियम मीन्स, आता मायसिलियम किंवा हायफी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे काय आहे, तर त्याच्यामध्ये वन मिनिट, दिस इज अ मायसिलियम. तर फिगरमध्ये, ठीक आहे, फिगरमध्ये बघा, तर फिगरमध्ये आहे, तर वरच्या ए आणि बी फिगर जे आहेत, तर वरची फिगर जे आहे दिस अँड दिस वन, दे आर द ॲनिमेटेड इमेजेस, आणि त्या खाली दिसत आहेत तुम्हाला ज्या फिगर आहेत खाली त्या ॲक्च्युअल मायक्रोस्कोपिक इमेजेस आहेत. ठीक आहे, लाईट मायक्रोस्कोपने घेतलेल्या ॲक्च्युअल मायक्रोस्कोपिक इमेजेस आहेत. तर त्याच्यामध्ये मग सेप्टेड मायसिलियम कशाला म्हणायचं, ज्या मायसिलियममध्ये मीन्स ट्युब्युलर स्ट्रक्चरमध्ये क्रॉस वॉल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, असे क्रॉस वॉल्स दिसत आहेत तुम्हाला, ते क्रॉस वॉल प्रेझेंट असतं त्याला आपण सेप्टेड मायसिलियम म्हणतो. आणि ज्या
मायसेलियम स्ट्रँड मध्ये अशा प्रकारच्या क्रॉस वॉल ज्या असतात त्या ऍबसेंट असतात, तर आपण त्यांना काय म्हणू शकतो, कोयनोसायटिक सॉरी युनोसायटिक मायसेलियम किंवा असेप्टेड मायसेलियम. ठीक आहे, असेप्टेड मायसेलियम किंवा कोयनोसायटिक किंवा युनोसायटिक मायसेलियम आपण त्यांना म्हणत असतो, ज्यांच्यामध्ये न्यूक्लिअर किंवा प्रोटोप्लाज्म हे प्रेझेंट असतं इन अ ट्युब्युलर फॉर्म. ओके, म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचे क्रॉस वॉल प्रेझेंट नाही आहे इन केस ऑफ असेप्टेड मायसेलियम किंवा युनोसायटिक मायसेलियम, बट इन केस ऑफ सेप्टेड मायसेलियम देअर इज प्रेझेन्स ऑफ क्रॉस वॉल. तर तुम्हाला फिगरमध्ये दिसत असेल मायक्रोस्कोपिक इमेजमध्ये पण या क्रॉस वॉल प्रेझेंट आहेत मायसेलियमवरती. आणि इथं बी इमेजमध्ये तुम्हाला डायक ट्युब्युलर स्ट्रक्चर दिसत आहे, त्याच्यामध्ये डायक प्रोटोप्लास्ट हे सर्वाइव्ह करत आहे, प्रोटोप्लास्ट लाईक अ ट्युब्युल. ओके, त्याच्यामध्ये एक प्रकारचं एक त्याच्याच बेसिसवरती एक्टोट्रॉपिक मायसेलियम आणि एंडोट्रॉपिक मायसेलियम पण असते. तर त्याच्यामध्ये मग आता तुम्हाला फिगर फर्स्ट फिगर दिसते आहे किंवा इमेज दिसते आहे, ते इमेजमध्ये आता लाईन ड्रॉ करतोय मी, त्या लाईन लाईनचा हा इकडचा पोर्शन जो आहे माझ्या लेफ्ट हँड साईडला, तर हा पोर्शन आहे प्लांट सर्फेस, मीन्स प्लांट लिव्हचा पोर्शन आहे. ठीक आहे, तर लिव्हचा पोर्शन आहे आणि हा रिमेनिंग पोर्शन जो आहे तो हा एअर मधला पोर्शन आहे. ठीक आहे, मीन्स जो एअर मधला पोर्शन आहे तो तुम्हाला इझिली फिगरमध्ये दिसतोय. त्याच्यामध्ये एक्टोट्रॉपिक मायसेलियम म्हणजे काय आहे, दिस इज अ फंगस सॉरी दिस इज अ फंगस पावडर मिल्ड्यू फंगस आहे. ठीक आहे, मीन्स पावडर मिल्ड्यू फंगस जे आहे थॅलस आहे. त्याच्यामध्ये एक्टोट्रॉपिक मायसेलियम मीन्स वेन बॉडी ऑफ द फंगस रिमेन विद इन द होस्ट टिश्यू अँड हाफ बॉडी रिमेनिंग हाफ बॉडी ऑफ द फंगस प्रेझेंट इन अ एअर. ओके, मीन्स अर्धी बॉडी जी आहे मायसेलियम फंगसची किंवा अर्ध थॅलस जे आहे ते कशामध्ये आहे, होस्टमध्ये आहे, आणि जे रिमेनिंग अर्ध थॅलस जे आहे ते कशामध्ये आहे, एअरमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, मीन्स तुम्हाला आता हे कोनिडिया दिसत आहेत पावडर मिल्ड्यूच्या, ठीक आहे त्याला ओईडिया म्हणतो आपण, तर त्या हे स्पोर आहेत. ठीक आहे, पावडर मिल्ड्यूचे स्पोर दिसत आहेत फिगरमध्ये तुम्हाला, आणि दिस इज अ मायसेलियम, त्यालाच आपण म्हणतो ओईडिओफोर किंवा कोनिडिओफोर म्हणतो. हे झालं मीन्स एक्टोट्रॉपिक मायसेलियम. बट वेन टोटल थॅलस ऑफ द फंगस प्रेझेंट विद इन द टिश्यू ऑफ द टिश्यू ऑफ द प्लांट, मीन्स होल थॅलस ऑफ द फंगस प्रेझेंट विद इन द बॉडी ऑफ प्लांट ऑर बॉडी ऑफ द टिश्यू, वेन देन वी कॉल इट द एंडोट्रॉपिक मायसेलियम. बाकीच्या ज्या मायसेलियम आहेत लाईक अल्टरनारिया, कोलेट्रिकम किंवा फ्युझेरियम जे आहेत, सिस्टिमिक फंगस जे आहेत फ्युझेरियम किंवा रायझोप्टोनिया, ते डायरेक्ट काय करतात, इनसाइड द होस्ट हे थॅलस फॉर्मेशन करत असतात. अशा पद्धतीने एक एक्टोट्रॉपिक मायसेलियम आहे आणि एंडोट्रॉपिक मायसेलियम आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे मायसेलियमचे टाइप्स आहेत. नंतर फंगसचं लाईफ सायकल बघू आपण. आता फंगसचं जनरल लाईफ सायकल असतं, दोन प्रकारचे लाईफ सायकल आहेत जनरल, असेक्सुअल आणि सेक्सुअल लाईफ सायकल. ठीक आहे, फिगरमध्ये तुम्हाला दिसते. आता इथं एक लाईन ड्रॉ करतो, तर लाईन ड्रॉ केलेलीच आहे आधीच. त्याच्यामध्ये फंगसची लाईफ सायकल दिसते तुम्हाला, तर एक स्टार्टिंगला आपण असेक्सुअल लाईफ सायकल बघू. त्याच्यामध्ये एक फंगल स्पोर आहे किंवा कोनिडिया आहे. ठीक आहे, कोनिडिया म्हणजे फंगल स्पोर, तर तो जर्मिनेट झाला वेन पर्टिक्युलर मॉइश्चर इज प्रेझेंट ऑन अ लिप सर्फेस. लिप सर्फेसवरती हा फंगल स्पोर आला आणि जर मॉइश्चर प्रेझेंट असला लिप सर्फेसवरती तो जर्मिनेट होतो, जर्मिनेट होऊन दे फॉर्म द मायसेलियम. ठीक आहे, म्हणजे असे मायसेलियम तयार होते आणि ती मायसेलियम एंटर करते ॲपोसोरियम फॉर्म करून, कशामध्ये एंटर करते, प्लांट सर्फेसमध्ये. ओके, मीन्स सेल सर्फेसमध्ये एंटर करते क्युटिकल थ्रू आणि दे फॉर्म द पॉलनायझेशन इन टू अंडर द हायपोडर्मिस ऑर कॉर्टिकल सेल ऑफ द लिव्स. ओके, अँड दे फॉर्म द असेक्सुअल फ्लोटिंग बॉडी. तर आता असेक्सुअल फ्लोटिंग बॉडी मे बी कोनिडियम असू शकतो तुमचा किंवा स्पोरेंजियम असू शकतो, नंतर ॲसरवुलस असू शकतो किंवा स्पोरोडोचियम असू शकतो. ओके,
स्पोरिडियम असू शकतो, स्पोरेंजियम असू शकतो, ॲसरोलस असू शकतो किंवा स्पोरोडिचियम असू शकतो. म्हणजे अकॉर्ड फंगसच्या म्हणजे कोणते स्पेसिस ऑफ फंगस आहे किंवा कोणता जनर आहे त्याच्यावरती डिपेंड करतात. तर जनरली स्पोरेंजियम आणि म्युकर किंवा रायझोफोसमध्ये फॉर्म होत असतं. कोनिडियम हे पावडर मिल्ड्यू मध्ये फॉर्म होत असतं किंवा अदर जे फंगस असतात त्यांच्यामध्ये फॉर्म होतं. ॲसरोलस जे आहे ते जनरली कोलिओट्रिकम मध्ये फॉर्म होत असतं. स्पोरोडोचियम जे आहे ते फ्युजेरियम मध्ये फॉर्म होत असतात. ठीक आहे, हे असेक्सुअल स्पोर फ्रूट आहे. तर हे दिसतंय, तर हे स्पोर फ्रूट काय करतात, असेक्सुअल स्पोर तयार करत असतात. नंतर परत यांचं काय होतं, डिहायसन्स होतं आणि स्पोर हे एन्व्हायरमेंटमध्ये जातात आणि परत त्यांचं जर्मिनेशन होतं. मीन्स इथं लक्षात घ्या, इथं फक्त मायटोसिस होत आहे. ठीक आहे, मायटोसिस मियोसिस तुम्हाला माहितीच आहे. मीन्स इथं मायटोसिस होत आहे फक्त. एक कोणत्याही प्रकारचं असेक्सुअल मीन्स असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये फक्त मायटोसिस होत आहे. कोणत्याही प्रकारचं इथं सेग्रिगेशन होत नाही जीन्स. मीन्स मियोसिस इथं ॲबसेंट असतं. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो, असेक्सुअल रिप्रोडक्शन. जनरली फंगसचं हे असेक्सुअल रिप्रोडक्शन मॅक्झिमम अमाऊंटमध्ये होत असतं. म्हणजे अनफेवरेबल कंडिशन असतील तर त्या ठिकाणी असेक्सुअल रिप्रोडक्शनच होत असतं. जिथं काही पर्टिक्युलरली फेवरेबल कंडिशन्स लागतात सेक्सुअल रिप्रोडक्शन डेव्हलप होण्यासाठी, काही मॉइश्चर असेल किंवा टेम्परेचर रेंज असेल, त्याच वेळेस हे सेक्सुअल रिप्रोडक्शन होत असतं. तर आता सेक्सुअल रिप्रोडक्शन तुम्हाला डिटेलमध्ये नंतर सांगणारच आहे फंगसमध्ये कसं होणार आहे. फक्त याच्यामध्ये फक्त एक प्रकारचं लाईफ सायकल तुम्हाला जस्ट हायलाइट करून देतो. समजून घ्या, तर एक स्पोर आहे. ठीक आहे, मीन्स सेक्सुअल स्पोर आहे. जसं कोनिडिया किंवा स्पोरेंजियो स्पोर जे असेक्सुअल स्पोर आहेत, तसंच सेक्सुअल स्पोर पण प्रेझेंट असतात. आस्कोस्पोर असतील किंवा बेसिडिओस्पोर असतील. ठीक आहे, आता जनरली इथं तुम्हाला मशरूमचं दाखवलेलं आहे फिकरमध्ये, तर आपण इथं पकडू की बेसिडिओस्पोर आहे ते. ठीक आहे, काय ते बेसिडिओ स्पोर आहेत. ठीक आहे, तर हे बेसिडिओ स्पोर जर्मिनेट होतात. जर्मिनेट झाल्यानंतर ते काय फॉर्म करतात, मायसिलियम फॉर्म करतात. मायसिलियम फॉर्म केल्यानंतर तर बेसिडिओ मायकोटिनामध्ये बेसिडियम डेव्हलपमेंट होते. मीन्स स्पर्मॅटायझेशन होतं किंवा एक प्रकारचं दोन एक फिमेल ऑर्गन तयार होतं आणि एक मेल ऑर्गन तयार होतं आणि त्यांचं युनिट झालं किंवा त्यांचं सेक्सुअल युनियन झालं. तर ते युनियन झाल्यानंतर काय करतात, डायकोरोटिक मायसिलियम डेव्हलप करत असतात. ठीक आहे, मीन्स डायकोरोटिक मायसिलियम तयार करत असतात किंवा डायप्लॉइड मायसिलियम म्हणू शकतो आपण त्याला. ही स्टार्टिंगला काय होते, मोनोप्लॉइड मायसिलियम होते. कारण की हे स्पोर काय असतात, हे हॅप्लॉइड असतात. हे स्पर्म सेल जसे आपले हॅप्लॉइड असतात, वी नो दॅट डायप्लॉइड मध्ये काय असतात, डायप्लॉइड सेल असते त्याच्यामध्ये आपण काय म्हणतात, दोन सेट ऑफ क्रोमोझोम असतात किंवा टू सेट ऑफ क्रोमोझोम असतात. ठीक आहे, आणि हॅप्लॉइड सेल जे असते त्याच्यामध्ये काय असतात, सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम असतात. जसे ह्युमन मध्ये काय असतात, क्रोमोझोम नंबर काय आपला 23 आहे, तर 23 पेअर ऑफ क्रोमोझोम असतात. तर त्याच्यामध्ये आपला क्रोमोझोम नंबर 46 आहे. मीन्स डायप्लॉइड क्रोमोझोम नंबर 23 आहे आणि हॅप्लॉइड क्रोमोझोम नंबर किती आहे, 46 आहे. तर अशा पद्धतीने त्यांचं सेग्रिगेशन होतं. तर स्पोर हे हॅप्लॉइड असतात, सेक्सुअल स्पोर हे हॅप्लॉइड असतात आणि त्यांचं मोनोकॅरियोटिक मायसिलियम तयार होते, नंतर मग डायप्लॉइड मायसिलियम तयार होते. ठीक आहे, डायकॅरियोटिक मायसिलियम तयार होते. मग त्याच्यानंतर ती डायकॅरियोटिक मायसिलियम हे सेक्सुअल फ्रुटिंग बॉडी डेव्हलप करत असते. जसं आता मशरूममध्ये मशरूम ही काय आहे, एक प्रकारचे सेक्सुअल ऑर्गन आहे. ठीक आहे, आता आपल्याला जे बघायला मिळतं मशरूम जे आहे ते काय आहे, ते दुसरं तिसरं काही नसून एक प्रकारचं सेक्सुअल ऑर्गन आहे त्या फंगसचं. ठीक आहे, मग त्याच्यामध्येच बेसिडिओस्पोर हे तयार होतात आणि परत ते बेसिडिओस्पोर परत जर्मिनेट होतात. अशा पद्धतीचे सायकल हे चालू असतं. ठीक आहे, नंतर आहेत असेक्सुअल फ्रुटिंग बॉडीज. तुम्हाला मगाशी सांगितलंच मी की डिफरंट टाइपच्या असेक्सुअल फ्रुटिंग बॉडीज असतात. त्याच्यामध्ये आता फिगरमध्ये तुम्हाला मायक्रोस्कोपिक इमेज आहे, त्याच्यामध्ये दिसतंय की हे एक प्रकारचा स्पोरेंजियम आहे. तर त्या स्पोरेंजियमवरती स्पोरेंजियो स्पोर डेव्हलप झालेला आहे. हा पार्ट आहे कोलोमेला. नंतर हा स्पोरेंजियो फोरचा पार्ट आहे, जो स्ट्रँड आहे तो. ठीक आहे, आता इथं फिगरमध्ये दिसतंय तुम्हाला स्पोरेंजियम आहे, नंतर स्पोरेंजियो फोर आहे, नंतर जो इंटरकनेक्टेड
मायसिलियम आहे ग्रुप ऑफ स्पोरेंजियम मध्ये, तर त्याला स्टोलन म्हणतो आपण. नंतर आहे रायझॉइड, जे रूट रूट लाईक हायपी असते त्याला आपण रायझॉइड म्हणत असतो. ठीक आहे, दिस इज अ पर्टिक्युलर पर्टिक्युलर एक्झाम्पल ऑफ रायझोपस ऑर म्युकर. रायझोपस अँड म्युकर मध्ये हे स्पोरेंजियम तयार होत असते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं तुम्हाला की कोणत्या कोणत्या प्रकारच्या असेक्सुअल फ्रुटिंग बॉडीज तयार होतात. तर त्याच्यामध्ये स्पोरेंजियम मीन्स मागच्या तुम्हाला मागच्या स्लाइड मध्ये तुम्हाला सांगितलं की स्पोरेन पोनिडियम आहे, स्पोरेंजियम आहे, ॲसरुलस आहे, स्पोरोडोचियम आहे, ते काय ते असेक्सुअल फ्रुटिंग बॉडीज आहे. नंतर जसे असेक्सुअल फ्रुटिंग बॉडीज आहेत तसेच असेक्सुअल त्यांच्यामधूनच काय होतात असेक्सुअल स्पोर तयार होतात. ठीक आहे, मग आपण स्पोरेंजियम मधून कोणते स्पोर तयार होतात, स्पोरेंजियोस्पोर तयार होतो, स्पोरेंजियोस्पोर तयार होतो. ठीक आहे, स्पोरेंजियम मधून. नंतर कोनिडियम मधून कोनिडियोस्पोर तयार होतो. नंतर काही रेस्टिंग स्पोर आहेत क्लायमेटोस्पोर, जसं फ्युजेरियम आहे, फ्युजेरियमची मायसेलियम आहे समजा, एक आता साईडला तुम्हाला स्ट्रक्चर्स काढून दाखवतो, ही मायसेलियम आहे फ्युजेरियमची. तर त्यावेळेस काय होतं, आता हे स्ट्रक्चर जे आहे तर हे स्ट्रक्चर काय आहे, क्लायमेटोस्पोरचं स्ट्रक्चर आहे. तर स्टार्टिंगला मायसिलियम ग्रो होत असताना नंतर लॅटर स्टेजला दे कन्वर्टेड इन टू द रेस्टिंग स्ट्रक्चर. ओके, रेस्टिंग स्ट्रक्चर, रेस्टिंग स्ट्रक्चर हेल्प फॉर द ग्रोइंग अंडर द ऍडवर्स कंडिशन ऑर विथ स्टँड अंडर द ऍडवर्स कंडिशन. मीन्स टेम्परेचर इन्क्रीज झालं तरी हे क्लायमेटोस्पोर सर्वाइव्ह करू शकतं. मीन्स थिक वॉल असते यांची, थिक वॉल स्पोर जे तयार होतात तर ते आपण क्लायमेटोस्पोर असतात. आणि ते फ्युजेरियम मध्ये तयार होतात जनरली, म्हणजे ट्रायकोटर्मा अदर फंगस मध्ये पण तयार होतात, पण एक्झाम्पल मॅक्झिमम नंबर ऑफ एक्झाम्पल हे फ्युजेरियमचं दिलं जातं. मीन्स ते एकदा इंटर गॅलरी पण फॉर्म होतात कधी कधी, किंवा टर्मिनली पण फॉर्म होतात. ठीक आहे, नंतर फ्रॅगमेंटेशन ऑफ हायपी. तर आता इथं तुम्हाला फिगर मध्ये दिसतंय की हायपीचं फ्रॅगमेंटेशन होत आहे. ठीक आहे, मीन्स हायपल सेल जे आहेत त्या वेगळ्या होत आहेत. तर हे फ्रॅगमेंटेशन ऑफ हायपी जे आहेत त्यात फ्रॅगमेंट्स ते आहेत ते इंडिव्हिज्युअली स्पोर ॲज अ ॲक्ट होतात. ठीक आहे, म्हणजे फ्रॅगमेंटेशन नंतर झालेले जे स्पोर तयार होतात हायपीचे त्याला आपण म्हणतो आर्थ्रोस्पोर. ठीक आहे, हे विचारलं जातं आर्थ्रोस्पोर किंवा क्लायमेटोस्पोर काय टर्म्स आहेत हे विचारू शकतो तुम्ही. त्याच्यामध्ये आर्थ्रोस्पोर हे फॉर्म होतात आफ्टर द फ्रॅगमेंटेशन ऑफ द हायपी. ओके, ॲज लाईक फ्रॅगमेंटेशन ऑफ हायपी देर इज प्रेझेन्स ऑफ बडिंग इन अ डिफरंट फंगस. जे आता ईस्ट आहेत, काही ईस्ट आहेत त्यांच्यामध्ये बडिंग होत असतं, किंवा काही रस्ट आहेत तर रस्ट स्पोर आहेत ते बडिंगने फॉर्म होत असतात. ठीक आहे, असेक्सुअल फॉर्ममध्ये. तर त्याच्यामध्ये जे बडिंगने फॉर्म झालेले स्पोर आहेत त्याला आपण म्हणतो ब्लास्टोस्पोर. वेन स्पोर फॉर्म बाय द बडिंग दॅट स्पोर वी कॉल्ड अ ब्लास्टोस्पोर. हे लक्षात घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीचे स्पोर आहेत. आणि एक बॅलिस्टो स्पोर पण असतात, बॅलिस्टो स्पोर. तर जे स्पोर ऍक्टिव्हली मीन्स फोर्सिबली डिस्चार्ज होतात त्यांना बॅलिस्टो स्पोर म्हणतात. ठीक आहे, स्पोर्स विच आर ऍक्टिव्हली डिस्चार्ज ऑर फोर्सिबली डिस्चार्ज वी कॉल्ड इट अ बॅलिस्टो स्पोर. ठीक आहे, अशा पद्धतीचे याच्यामध्ये मग नेक्स्ट स्लाइडमध्ये तुम्हाला सांगतोच ते झूस्पोर काय असतात. तर जसं स्पोरेंजियम आहे तसं स्पोरेंजियम म्युकर अँड रायझोस्पोरमध्ये स्पोरेंजियम आहे, तसंच काही फंगस आहेत लाईक पिथियम, म्हणजे जे वॉटर लविंग फंगस आहेत पिथियम, फायटोप्तोरा किंवा आल्विजो, या फंगसमध्ये झूस्पोरेंजियम फॉर्म होत असतं. ठीक आहे, मीन्स झूस्पोरेंजियम हे स्पोरेंजियमचाच टाईप आहे, त्याच्यामध्ये मोठा स्पोर तयार होत असतात त्याला आपण झूस्पोर म्हणत असतो. एक जे स्पोर दॅट हॅव ॲबिलिटी टू मॉर्टिलिटी वी क्वालिटी ॲज अ झूस्पोर. मीन्स जे स्पर्म सेल जसे असतात तशाच पद्धतीचे हे स्पोर असतात. ते एक प्रकारचे एक तर सिंगल फ्लॅजेला असते त्यांच्यावर, ठीक आहे, किंवा डबल बाय फ्लॅजिलेट असतं ते. मीन्स सिंगल असू शकते किंवा दोन फ्लॅजिला असू शकतात,
मीन्स युनिफ्लॅजिलेट किंवा ब्लायफ्लॅजिलेट असू शकतात. तर अशा पद्धतीने किडनी शेप स्पोर असतात, त्याला आपण झूस्पोर म्हणतो. ठीक आहे, आणि त्या झूस्पोर एंजममध्ये फॉर्म झालेले असतात. तर जे झूस्पोरला अजून एक सिनोनिमसली कॉल म्हणतात, त्या सिनोनिमसली प्लॅनोस्पोर म्हणतात त्याला. प्लॅनोस्पोर, ठीक आहे, मीन्स जे मोटाईल स्पोर असतात त्यांना प्लॅनोस्पोर किंवा झूस्पोर म्हणत असतात, आणि जे नॉन मोटाईल स्पोर असतात त्याला आपण अप्लॅनोस्पोर म्हणतो. ठीक आहे, अप्लॅनोस्पोर असं म्हणतात त्यांना. तर अशा पद्धतीचे एक प्रकारचे पिथियम आणि फायटोप्लोरामध्ये झूस्पोर एंजाइम तयार होत असतात. आता ही फिगर तुम्हाला मायक्रोस्कोपिकली, ही फिगर जी आहे ती क्लायमेटोस्पोरची फिगर आहे. आता मगाशी तुम्हाला क्लायमेटोस्पोर शिकवले फ्युजेरियमचे, तर असे इंटर कॅलरी किंवा टर्मिनल क्लायमेटोस्पोर हे थिक वॉल क्लायमेटोस्पोर हे डेव्हलप झालेले दिसतात फ्युजेरियममध्ये. ठीक, ही पण क्लायमेटोस्पोरची स्ट्रक्चर आहे. नंतर हे हायफी फ्रॅगमेंटेशन ऑफ द हायफी. नंतर हे कोनिडिया कसे फॉर्म होतात, कोनिडिया फोर वरती. ठीक आहे, दिस इज अ कोनिडियम, स्ट्रक्चर ऑफ कोनिडियम. अशा पद्धतीचे वेसिकल फॉर्म झालेले असतात. ठीक आहे, मीन्स आता कोनिडियाचं डिफरंट स्ट्रक्चर आहे, तर त्याच्यामध्ये पेनिसिलियम किंवा पेनिसिलियम किंवा ॲस्परजिलस जे आहेत त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे. आता पेनिसिलियमचे जे कोनिडी जिओस जिनस सेल आहेत त्याच्यावरती डिफरंट सेल्स आहेत. आता जे मेटुला आहेत, मेटुला त्यांना फायलाइट्स पण म्हणतात. ठीक आहे, हे फायलाइट्स, हे ट्युबुलर स्ट्रक्चर जे दिसतंय तुम्हाला त्यांना फायलाइट्स म्हणतात किंवा मेटुला म्हणतात. तर त्या फायलाइट्सवरती हे स्पोर हे बोरून झालेले असतात. ठीक आहे, हे जनरली पेनिसिलियममध्ये बघायला मिळतं. अशा पद्धतीचं जनरल स्ट्रक्चर ऑफ द म्हणजे हा टॉपिक संपलेला आहे. ठीक आहे.